विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी प्राची. आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री. पाहूयात ताज्या बातम्या सह्याद्री गुड मॉर्निंग मध्ये. डोंबिवली शहरात दुचाकीसह रिक्षा चोरीच्या घटनांमध्ये गेल्या 2 महिन्यापासून वाढ झाली होती. यामुळे पोलिसांनी नाकाबंदी कौमीन ऑपरेशन सुरू केलं. यात गुप्त माहितीच्या आधारे 3 अल्पवयीन मुले यांच्या राहणीमानात बदल झालेला पाहायला मिळाला. पोलिसांकडून त्यांच्यावर पाळत ठेवली असता ही मुले बाईक चोरी करत असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी या 3 मुलांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून 9 दुचाकी व 3 रिक्षा चोरी केल्याची कबुली त्यांच्याकडून देण्यात आली. मुले अल्पवयीन असल्यामुळे त्यांची बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्याकडून देण्यात आली. औरंगाबाद वाळूज परिसरात असलेल्या लांची गावातील पडिक विहिरीत कुजलेला मृतदेह आढळून आलाय. हा मृतदेह अग्निशमक दलाच्या मदतीने काढून जागेवरतीच अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे त्याच्या कमरेला दगड बांधलेला होता, त्यामुळे हा खून आहे की आत्महत्या या संभ्रमात वाळूज पोलीस सापडलेत. मात्र काटेरी झुडपाने वेढलेल्या विहिरीसभोवती काटेरी काट्या टाकत आल्या होत्या. काटेरी झुडपामुळे मृतदेह बाहेर काढणे शक्य झाले नाही. यावेळी JCB मशीन आणण्यात आले. शेवटी दुपारी 2 वाजेच्या सुमारास हा मृतदेह बाहेर काढण्यात डॉक्टर उज्ज्वल चव्हाण यांनी घटनास्थळी शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार केलेत. यावेळी पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, पोलीस उपनिरीक्षक गोरख चव्हाण यांच्यासह आदींची उपस्थिती होती. कोरोनाच्या काळात सत्कार आणि सोहळे यांना फाटे द्या, जनतेत जा, त्यांचे प्रश्न समजून घ्या. सोशल मीडिया व एकूणच माध्यमे यांना मुलाखती टाळा, मात्र घेतलेल्या निर्णयाची नीट माहिती द्या, असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्र्यांना दिलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी सायंकाळी आधी कॅबिनेट मंत्री व नंतर राज्यमंत्री यांची बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले की नव्या मंत्र्यांनी आठवड्याचे 5 दिवस दिल्लीत थांबून आपल्या मंत्रालयाच्या कामाचा अभ्यास करावा, अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी, पण त्यांच्या सल्ल्यावर अवलंबून राहू नका, अशी सूचना भाजपचे व सर्व मंत्र्यांना दिल्याचे सांगण्यात येते. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमेरा लागलाय. आतापर्यंत 3 वेळा त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समज बजावले होते, मात्र अद्याप ईडी कार्यालयात ते चौकशीसाठी हजर झाले नाहीयेत. या आधी ईडीकडून देण्यात आलेल्या 2 समज वेगवेगळ्या कारणामुळे ही चौकशी पुढे ढकलावी यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा प्रयत्न राहिलाय. तर इथेच 4 जुलै रोजी त्यांना देण्यात आलेल्या समज नंतर याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यासाठी माजी गृहमंत्री थेट दिल्लीला पोहोचलेत. तेथे दिल्लीतील कायदेतंत्र्यांकडून याबाबत सल्ला मसलत केली आहे. भारतीय जनता पार्टी ज्याप्रमाणे सुडाचे राजकारण करत आहे त्यांना त्याप्रमाणे आम्ही कदापि सोडणार नाही. मात्र जर चुकी केली असेल तर त्यांच्यावर कारवाई नक्कीच केली जाईल. मात्र मी यावेळी काही सांगू शकत नाही, कारण ते खाते माझ्याकडून असल्यामुळे यावर अधिक बोलणे योग्य राहणार नाही. मात्र भारतीय जनता पार्टी ज्याप्रमाणे महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणेवर दुरुपयोग करत आहे, या सर्व गोष्टी राज्यातील जनतेवर पहार आहेत आणि त्यावर विचार देखील करत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता ही भारतीय जनता पार्टीला त्यांची जागा दाखवेल यावर मला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. या बातमीसह वेळ झाली आहे एका विश्रांतीची. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. बहुजन वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी 3 महिन्याच्या सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतलाय. पक्षाचे आंदोलन आणि निवडणुकीचा कार्यक्रम सुरळीत सुरू राहावा यासाठी रेखा ठाकूर यांच्याकडे पक्षाच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः सोशल मीडियातून ही घोषणा केली आहे. मात्र सुट्टीचे कारण स्पष्ट न केल्याने विविध तर्क लढवले जात असून त्यांच्यात आरोग्याबाबतची चिंता व्यक्त होते. दरम्यान आंबेडकर यांची प्रकृती स्थिर असून शुक्रवारी हेल्थ बुलेटिन देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आलंय. ईडीने चौकशीला बोलवल्यानंतर एकनाथ खडसे यांनी ईडीने गुरुवारी तब्बल 9 तास कसून चौकशी केली आहे.
सकाळी 11:00 एकनाथ खडसे ईडी कार्यालयात आले होते। त्यानंतर खडसे रात्री 8 वाजता ईडी कार्यालयातून बाहेर पडले। या 9 तासात भोसरी भूखंड खरेदी विषयासंदर्भात अनेक प्रश्न खडसेंना विचारले गेल्याची माहिती समोर आली आहे। तर ईडीच्या चौकशीला त्यांनी पूर्ण सहकार्य केल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे। महाराष्ट्रात हिंगोली उस्मानाबाद नांदेड जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे। काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने समाधानाचे वातावरण आहे, तर अजूनही जालना औरंगाबाद या जिल्ह्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले। मोदी मंत्रिमंडळाच्या जम्बो विस्तारावर आता विरोधकांकडून टीका होऊ लागली। सरकारचे अपयश झाकण्यासाठी मंत्रिमंडळातील चेहरे बदलून जाणार नाही तर पंतप्रधान बदलण्याची गरज आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हाणलाय। तसेच मनसुख मांडवीन यांच्याकडे आरोग्य खाते सोपवले आहे, त्यावर त्याचा अर्थ आता लसीची कमतरता भासणार नाही असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलाय। या ट्विटसह राहुल गांधी चेंज असा हॅशटॅग देखील वापरलाय। या बातमीसह वेळ झाली आहे सह्याद्री गुड मॉर्निंग मध्ये इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News 24 सह्याद्री।